स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीने नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या CBS येथील चौकात सिग्नलची डावी बाजू वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती। यामुळे डावीकडे जाणारी वाहने खुळंबून तिथेच उभी राहत होती। डावीकडे उभी राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यासाठी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सातत्याने स्मार्ट सिटी प्रशासनासोबत निवेदन देऊन पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहाराची सकारात्मक दृष्टिकोनातून दखल घेऊन स्मार्ट सिटी प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सिग्नलची डावी बाजू असलेल्या ठिकाणी जे पेवर ब्लॉक होते ते संपूर्ण पेवर ब्लॉक काढण्याचं काम सुरू केले आहे, ज्यामुळे नाशिककरांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा त्रास, वेळेचा खोळंबा होणार नाही। डावीकडील मार्गही मोकळा केला आहे, त्यामुळे वाहनांची कोंडीही कमी झाली आहे। यासाठी आज नाशिककर नागरिकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटीचे मुख्य अधिकारी सुमंत मोरे यांचा वृक्ष व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला, तसेच आभारही मानले। तसेच ज्या ठिकाणी पेवर म्हणजे रस्ता मोकळा केला त्या ठिकाणी डावी बाजूची वळणं बंद केली होती, ती मोकळी करण्यास सुरुवातही केलेली आहे। नागरिकांना, वाहनधारकांना खडीसाखर वाटप करून रस्ता मोकळा झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला। यात प्रामुख्याने निशिकांत पगारे, राजू देसले, योगेश बर्वे, योगेश कापसे, सोमनाथ मुठाळ, ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, संजय निक्कम, आयाच काझी आदी सर्व कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाचे कौतुक करून आभारही मानले व येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असू असे आवाहनही केले आहे। गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून हा जो लेफ्ट टर्न डावीकडे जो वळण आहे तो मोकळा करण्यासाठी आपण सातत्याने स्मार्ट सिटी प्रशासनासोबत पाठपुरावा केला, निवेदन दिले, परंतु स्मार्ट सिटी प्रशासन ऐकत नव्हतं। परंतु सातत्यानं त्यांच्यावर दबाव आणून आंदोलन, ज्यावेळेस आपण आंदोलनाची हाक दिली त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने याची दखल घेऊन हा जो डावीकडचं जे वळण आहे ते रस्ता मोकळा केला आहे, की यामुळे जे नागरिक आहे, नाशिक नागरिक आहे, यांच्या इंधनाचा असेल, वेळेचा असेल, पर्यावरणाचा होणार ऱ्हास असेल, हे कुठंतरी थांबलं जाईल यासाठी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाची कोनातून जे आता नवीन CEO आहे त्यांनी ती दखल घेऊन त्यांनी जे सुरुवात केली त्याचा आम्ही कुठंतरी सन्मान झाला पाहिजे यासाठी आज आम्ही या स्थानिक जे वाहनधारक आहेत त्यांना खडीसाखर वाटून त्यांचा आनंद व्यक्त केला व स्मार्ट सिटी प्रशासनाचा आभार मानले। नाशिक शहर स्मार्ट करत असताना काँक्रीटचे रस्ते झाले आणि ज्या पद्धतीने सीबीएसच्या चौकातलं रस्त्याचं जे काही डिझाईन होतं यामध्ये लेफ्ट साईडला रस्ता बंद करण्यात आलेला होता, यामुळे मेघदूतच्या संपूर्ण बिल्डिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सातत्याने रहदारीची ट्रॉफिकचा अडचण येत होती, ट्रॉफिक थांबत होती। या विरोधात गेले अनेक दिवसापासून नाशिककर आम्ही प्रयत्न करून निवेदनं देत होतो, निशिकांत पगारे असतील, सहकारी असतील, आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, मात्र याची दखल प्रशासन घेत नव्हतं। शेवटी आम्ही 4 दिवसापूर्वी इशारा दिला होता की या ठिकाणी आम्ही 1 मेला हे सर्व तोडण्याचा आम्ही हातामध्ये कायदा येऊन तोडू, त्यावेळेस प्रशासनाने दखल घेतली आणि नवीन जे आपले CEO स्मार्ट सिटीचे आले सुमंत मोरे साहेब यांनी नागरिकांच्या भावना समजून घेऊन जो मार्ग काढला आणि या ठिकाणी थेट हा मार्ग आजपासून खुला होणार आहे याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो। स्मार्ट सिटीमध्ये, स्मार्ट नियोजनामध्ये स्मार्ट नाशिककरांना सुद्धा सामावून घ्या, जगातलं मॉडेल इथं आणून उपयोग नाही। नाशिक शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिकची समस्या आहे, याचं उत्तर प्रत्येक काम करताना स्मार्ट सिटीने लक्षात घ्यावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। मोरे साहेबांनी आमच्या भावना समजून घेऊन जो आज या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे आणि हा रस्ता खुला केला आहे याबद्दल नाशिककरांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही त्यांचा सन्मानही पुस्तक देऊन आणि वृक्ष देऊन केलेला आहे। असेच अधिकाऱ्यांनी काम करून नाशिक स्मार्ट करावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। Star 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक। Star 24 फास्ट न्यूज।